जय सद्गुरु जयश्रीस रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरली भेंडी। त्यासाठी लागणार साहित्य भेंडी, मोहरी, जिरे, चिंच, लवंग, मिरं आणि दालचिनी, कोथिंबीर, हिंग, शेंगदाण्याचा कूट, खोबरं, मीठ, हळद, मसाला, धने पावडर, तेल, अद्रक आणि लसूण। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हा शेंगदाण्याचा कूट आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे लसूण, अद्रक, कोथिंबीर, दालचिनी, लवंग, मिरं सगळ्याचं वाटण करून घेतले, ते घालू याच्यामध्ये। पण हे दाखवलं होतं का नाही, लसूण, अद्रक, खोबरं, कोथिंबीर, लवंग, मिरं, दालचिनी आणि चिंच हे सगळं आपण मिक्स करून वाटलेलं आहे आणि ते शेंगदाण्याच्या कुटात टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आणि हा मी एक चमचा मसाला घेतलेला आहे, तो मसाला टाकूया। धने पावडर टाकूया 2 चमचे, चवीनुसार मीठ। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आणि आपण ह्या भेंड्या अशा चिरून घेतलेल्या आहेत, अशा चिरून घेतलेल्या आहे, ह्याच्यामध्ये हे आपण हे सारण तयार केलंय ते भरायचंय। आता आपण हे भरूया। आपल्या भेंड्या भरून झालेल्या आहेत सगळ्या। आता आपण गॅस ऑन करून घेऊया। आता आपण कढईमध्ये तेल घालूया। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी, जिरं, हिंग, आता आपली मोहरी तडतडली आहे, आपण आता ह्या भेंड्या घालू याच्यामध्ये आणि असं मिक्स करून घेऊया। आपला हा मसाला शिल्लक राहिलेला आहे, तो पण आता याच्यात घालून घेऊया। छान असायचा सुगंध सुटलेला आहे भेंड्यांचा आपल्या मसाल्या। आपण जो मसाला तयार केला ना, त्याचा खमंग असा सुगंध सुटलेला आहे। आता पण ना, आता आपण गॅस बारीक करून घेऊया। झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं लागतात। मध्ये मध्ये झाकण काढून थोडस आपण हलवून घ्यायचंय, म्हणजे खाली लागत नाही। 5 मिनिट झाले, आता आपण हलवून पाहूया। परत थोडस त्याला तेल सोडूया असं। आणि झाकण ठेवूया परत। भेंडीला शिजायला 15 मिनिटं लागतात, पण 15 मिनिटांमध्ये 2-3 वेळा आपल्याला तिला खालीवर करायची। आता आपण परत एकदा खालीवर करूया।
काय होतो असं केल्याने खाली मसाला लागत नाही, भेंडी आपली छान होते ना। परत झाकण ठेवूया। तर 15 ते 20 मिनिट झालेले आहेत, आपण आता भेंडी पाहूया। छान झालेली आहे, छान खमंग असा सुगंध सुटलेला आहे भेंडीचा। आता आपली भेंडी तयार झालेली आहे, आपण गॅस बंद करूया।